कोणाला घेऊ की जेठालाला हरवता येईल? दया भाभी, जेठालाला हरवायचं असेल तर दया भाभी कमाली चिपली आहे. कसली गुगली फेकतात आणि खतरनाक बॉलिंग सुद्धा करतात. दया भाभी, येस. माझ्या टीम मध्ये टप्पू तर असलाच पाहिजे. टप्पू गोकुळधाम सोसायटीचा बेस्ट खेळाडू आहे. आणखी कोण असू शकेल जे एकदा विकेट वर टिकलं तर विकेट उडणारच नाही? हाथीभाई. एकदा हाथीभाई विकेटच्या समोर आले की विकेट दिसणारच नाही, ते आउटच होणार नाही. आणि बॉल जर बॅट वर लागला ना तर सरळ सिक्स आहे. हाथीभाई, बबीताजी माझ्यासाठी खूप लकी आहे, म्हणून माझ्या टीम मध्ये बबीताजी तर पाहिजेच पाहिजे. बबीताजी. आणि कुणाला घ्यावं बरं जे जेठालालच्या टीमवर भारी पडेल? बाघा. बाघा नेहमी जेठालालवर भारी पडतो. आणि 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 सोढी. रोशन सिंग आमच्या गोकुळधाम सोसायटीचा युवराज सिंग आहे. येस. अरे सर्वात चांगल्या खेळाडूला तर मी विसरलोच, टप्पू. पण टप्पूला जेठालाल माझ्या टीम मध्ये येऊ देणार नाही. गोली. तो पण चांगलाच खेळतो. गोली. तसा भिडे पण चांगला खेळाडू आहे. थोडी कचकच करतो पण खेळतो चांगला. भिडे.